नागपुर के पूर्व पालक मंत्री और ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले, इन्होंने इन बीसीएन से खास चर्चा की। इस चर्चा में उन्होंने शहर के जनता कर्फ्यू के साथ ही विविध विषयों पर अपनी प्रतिक्रिया दी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे नागपुरामध्ये 2 दिवसाचा कर्फ्यू इथे घोषणा झालेली आहे, त्याचप्रमाणे कोरोनाचे वाढते आकडे नागपुरात देखील आहेत आणि ग्रामीण भागात देखील ते खूप प्रमाणात वाढत आहेत। या प्रसंगी आपल्यासोबत आहेत माजी ऊर्जा मंत्री श्री बावनकुळे साहेब। बावनकुळे साहेब, काय चिंता व्यक्त करता तुम्ही? नागपूरमध्ये ज्या पद्धतीने नागपूर शहर ग्रामीणमध्ये कोविड पेशंट वाढत आहेत, चिंता या बाबीची आहे की जे नॉन सिम्प्टोमॅटिक किंवा सौम्य आजार असलेले कोरोनाचे पेशंट आहेत त्यांना आपण हाय रिस्क बेड उपलब्ध करतो आहे। लता मंगेशकर हॉस्पिटल पहा, शालिनीताई मेघे हॉस्पिटल पहा, जिथे कोविड रुग्णालय डिक्लेअर केले त्या ठिकाणी आपण जाऊन बघा, आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की त्याला कोणता सिम्प्टमच नाही असे रुग्ण आहेत त्या ठिकाणी। त्याला तुम्ही होम क्वारंटाईन करू शकले असते, त्याला होम घरी त्याच्या व्यवस्था उभ्या करू शकले असते, वेगळी रूम त्यांच्यासाठी अवेलेबल करू शकले असते, किंवा मेडिकल मेऊ त्या ठिकाणी ML हॉस्टेल, रवी भवन, कॉलेजेस आता ऑनलाईन सुरू आहे, मोठे मोठे कॉलेजेस खाली पडलेले आहेत जिथे वस्ती नाही आहे, असे कॉलेजेस वापरू शकले असते। तुम्ही जेव्हा व्हेंटिलेटरचे बेड किंवा कोविडच्या पेशंटकरता लागणाऱ्या व्यवस्थेचे बेड जेव्हा नॉन सिम्प्टोमॅटिक पेशंटला देतात, तेव्हा जर उद्या सिरियस पेशंट आहे कोविडचा, त्याला त्याचं काय होईल? आणि ही वर्गवारी जी चालू आहे ती बरोबर नाही आहे, ही वर्गवारी चुकीची आहे। प्रशासन कुठेतरी योग्य पद्धतीने पेशंट्सला हाताळण्यामध्ये कमी पडत आहे। 100% ICMR न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन होत आहे। मी दाखवू शकतो, परवाचा मेडिकलचा व्हिडिओ बघा, ते पेशंट सौम्य होते, त्याला आजाराचे लक्षण नव्हते, ते मेडिकलमध्ये नेऊन टाकले, ते पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्ह झाले ते सिरियस होणार उद्या त्या व्यवस्थेमुळं, ज्या ठिकाणी व्यवस्था उभ्या नाही आहे। मला वाटतं की कुठंतरी याचा निर्णय घेतला पाहिजे आणि माझी सूचना आहेत, जे आता 2 दिवसाचा कर्फ्यू केला अभिनंदन करतो आहे मी महानगरपालिकेचं, महापौर आणि आयुक्ताचं, पण पुढं काय, पुढं तर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल। पूर्ण नागपूर जिल्ह्याकरता एकच निर्णय घ्यावा लागेल, नागपूर शहराकरता एकच निर्णय घ्यावा लागेल, नागपूरच्या सर्व महानगरपालिका नगरपंचायती असतील, एकदा 15 दिवसाकरता विचार करून बघा की बाबा 3 तास किंवा 4 तास चालू ठेवायचं आणि 20 तास बंद ठेवायचं, 100% कर्फ्यू ठेवायचा 20 तास, 4 तास पूर्ण फॅसिलिटी ओपन ठेवायच्या, भाजीपाला असो, किराणा असो, आणि बाकी मग मेडिकल तुमचं 24 तास राहीलच राहील। हाही विचार करून बघा, काही राज्यांनी हा विचार केला, त्या ठिकाणी कंट्रोल आला आहे। तर माझी विनंती काही 100% बंद करा असं नाही आहे, एका वेळी तुम्ही सर्व बंद करा, 4 तास सुरू ठेवा, म्हणजे कॉम्पिटिशन वाढणार नाही। P1 P2 किंवा ऑड इव्हनच्या याच्यात फॉर्म्युल्यात काही तथ्य नाही आहे, एकाच वेळी सर्व उपलब्ध करा आणि मग बंद करा, अशी माझी मागणी आहे। एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि तिकडे काही प्रकरणांमध्ये राजकारण होताना देखील दिसत आहे, जसं राम मंदिराचा एक मुद्दा आहे ज्यावरती माननीय शरद पवारांनी जी टिप्पणी केली त्याच्यावरती पण खूप गदारोळ झालेला आहे, हे योग्य आहे का? यावेळी प्रभू रामचंद्राचं मंदिर हे या देशाच्या 130 कोटी भारतीयांचं हृदयस्थानात असलेलं सर्व समाजाकरता एक आस्थेचं स्थान आहे, हा विषय काही आजचा नाही, अनेक वर्षापासून याचे अनेक वेगवेगळ्या लेवलला सुप्रीम कोर्टापर्यंत याच्याबद्दलच्या चर्चा झाल्या आहेत, त्याच्यामध्ये निकाल आले आहेत। कोविड आणि राम मंदिरचा मुद्दा जोडणे हे योग्य नाही आहे आणि याच्यामध्ये राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे। हल्ली मुख्यमंत्र्यांची आणि संजय राऊतांची जी मुलाखत झाली त्यावर देखील बरंच चर्चा झाली, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की मी मंत्रालयात न जाताच आपण जे आधुनिक यंत्रणा आहे त्याच्या माध्यमाने आपण संवाद साधतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आहे, यावरती आपलं काय म्हणणं? नाही, माझे स्पष्ट मत आहे मंत्री म्हणून काम करताना की जोपर्यंत मंत्री मुख्यमंत्रीजी हे फिजिकली कोविड असल्यामुळं त्यांनी त्याचे संसाद त्याच्या ठिकाणी त्याच्या जे असतील प्रिकॉशन घ्याव्या, ते त्यांना तो प्रिकॉशन घ्यावाच लागणार आहे, शेवटी प्रत्येकाचा जीव आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला पुन्हा जास्त त्या ठिकाणी अलर्ट राहावं लागणार आहे। पण जोपर्यंत फिजिकली आपण कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बैठक घेत नाही किंवा जोपर्यंत फिजिकली आपण जनतेमध्ये जात नाही, हॉस्पिटलमध्ये जात नाही, तोपर्यंत प्रशासनाचं प्रेशर वाढत नाही। ऑनलाईन बैठका घेऊन 10% प्रेशर राहतं,
फक्त आढावा होतो. रिझल्ट्स काय आहे ते जोपर्यंत फिजिकली कुठलाही मंत्रीपदावरचा मुख्यमंत्रीपदावरचा व्यक्ती फिजिकली कुठली गोष्ट हाताळत नाही तोपर्यंत प्रशासन त्याच्यावर लक्ष देत नाही. माझी विनंती प्रशासनातल्या सर्व मंत्रिमंडळांना आणि मुख्यमंत्र्यांना असेल, शेवटी त्यांनी त्यांचा त्याचा अधिकार आहे, तो त्यांनी त्याचा अधिकार कसा वापरायचा तो त्यांचा प्रश्न आहे. पण हा 100% मी मंत्री म्हणून काम करताना सांगतो, जोपर्यंत फिजिकली आपण जात नाही तोपर्यंत प्रशासन काही काम करत नाही, प्रशासनाचं लक्ष राहत नाही. स्वतः जाऊन जेव्हा मुख्यमंत्री जातात तेव्हा साऱ्या व्यवस्था उभ्या होतात, सारं प्रशासन हालतं खालपर्यंत. आणि त्यामुळं त्यांनी याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा. माझं मत असं आहे की फिजिकली जेवढं आपण जाऊ तेवढं याच्यावर कंट्रोल मिळवता येईल. ठीक आहे. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवरती देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा एक टीका केली की त्यांचं जास्तीत जास्त लक्ष केंद्र सरकारकडे आहे. देवेंद्र फडणवीसच्या नावा फडणवीसजीच्या नावाने आता किती वेळा बोटं मोडणार आहेत? ते विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला सूचना करायच्या असतात, त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांनी दौरे करून ज्या काही महाराष्ट्राची विदारक परिस्थिती मांडली, महाराष्ट्राच्या संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे दौरे केले, आता त्यांच्या नावाने किती दिवस खडे फोडणार आणि किती दिवस त्यांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करणार आहे? तुम्ही सत्तेमध्ये आहे, सत्तेमधल्या लोकांनी विरोधी पक्षावर आरोप करण्यापेक्षा विरोधी पक्षाला टार्गेट करण्यापेक्षा जो प्रश्न महाराष्ट्र सरकारसमोर उभा झाला आहे, जो त्या ठिकाणी आज प्रत्येक व्यक्ती लढतो आहे कोविडची, त्याला कसा साथ देता येईल, त्याला किती मेडिकल व्यवस्था येता येईल याच्यावर लक्ष टाकलं पाहिजे. फडणवीसजी करून करून किती दिवस त्यांच्या नावाने बोटे फोडणार आहे? आणि त्यामुळे आता लोक ऐकायच्या मूळमध्ये नाही आहे, विरोधी पक्षावर आरोप करून उपयोग नाही आहे, आपलं काय काम आहे ते दाखवलं पाहिजे. तुम्ही कशी समीक्षा कराल महाराष्ट्र सरकारचे 6 महिन्याच्या वर झालेले? नाही, मी कोणावर टीका करणार नाही, पण अनेक विषयावर महाराष्ट्र सरकारमध्ये विसंगती आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय घेतला तो चुकीचा होता. सोयाबीन आज निघाला नाही, त्याला पैसे मिळत नाही आहे, युरिया मिळत नाही आहे, दुधाला भाव मिळत नाही आहे, शेतकरी अडचणीत आहे, कर्जमाफी झालीच नाही आहे, बँकेचं कर्ज मिळालंच नाही आहे, कर्ज बँका द्यायला तयार नाही आहे. मी तुम्हाला 50 उदाहरण सांगतो की महाराष्ट्र सरकारचं त्याकडे कुठलंही लक्ष नाही आहे. कोविडच्या नावाने कोविड चालू आहे. कोविड हा विषय स्वतंत्र हँडल केला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचे जे वेगळे विषय आहे ते वेगळे हँडल केले पाहिजे असं मला वाटतं. पण आज 50 विषयावर महाराष्ट्र सरकार फेल झाला आहे, विसंगतीमुळे फेल झाला आहे, आपसातल्या विसंगतीमुळे फेल झाला आहे, याचे 50 उदाहरणं आमच्याकडे आहे. योग्य वेळी आम्ही जनतेमध्ये जाऊन सांगू. पण माझी विनंती अजूनही आहे की प्रशासनामधले मंत्री जे आहेत, प्रशासनातले मंत्री हे एक अनुभवी आहेत, त्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी महाराष्ट्रावर कंट्रोल मिळवावा. आमच्यासोबत बोलत होते माननीय माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे. यांनी समीक्षा केलेली आहे महाराष्ट्र सरकारची आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जी स्थिती आहे त्यावरती प्रशासनाला त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. इन बिसनसाठी कॅमेरा पर्सन मोहोडसोबत मी रत्नाकर मुळे.